नमस्कार, कुक विथ भावना या चॅनलमध्ये मी भावना मुळे आपलं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत राखी पौर्णिमा स्पेशल डबल डेकर कलाकंद। तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग डबल डेकर कलाकंद कसे बनवायचे ते पाहूयात। या 1 लिटर दुधाला आटवून आपल्याला 1.5 लिटर तयार करायचा आहे। साधारणतः अर्ध्या तासानंतर दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे। या दुधामध्ये आता आपण किसलेलं पनीर टाकून घेऊयात। या इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, त्यात आपण या दुधात टाकूया। ते एकत्र करून घेऊयात। दुधामध्ये पनीर टाकल्यानंतर या दुधाला आता उकळी आलेली आहे, तर आता आपण या दुधामध्ये खवा टाकून घेऊयात। या इथे मी 200 ग्राम खवा घेतलेला आहे। तर आता आपण या मिश्रणामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकून घेऊया आणि 100 ग्रॅम साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर मिश्रण आपलं हे पुन्हा एकदा पातळ होतं, तर हे मिश्रण आपण मंद गॅसवर घट्ट होईपर्यंत हलवत राहणार आहोत। करपायची शक्यता असते म्हणून गॅस आपण मंद आचेवरच ठेवलेला आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे, तर या मिश्रणाचे आपण असे 2 भाग करून घेऊयात। आपला पदार्थ डबल डेकर असल्यामुळे आपण याचे 2 भाग करून घेतलेले आहे। डब्याला तूप लावून घेतलेलं आहे, तर आता यावर थोडेसे आपण काजू बदामाचे तुकडे टाकूया। आणि हे कलाकंद आपण या डब्यामध्ये टाकून पसरून ठेवूया। त्यानंतर आपण एका वाटीमध्ये 2 चमचे कोको पावडर घेऊयात। आणि थोडेसे गरम दूध टाकून ते मिक्स करून घेऊयात।
प्रकारे आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे। आणि राहिलेल्या या कलाकंदामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। या इथे तुम्ही कोको पावडर ऐवजी चॉकलेट सिरप ही वापरू शकता। आता हे मिश्रण थोडं घट्ट झालं की आपण ते काढून घेऊया। या कलाकंदावर आता आपण काजू बदाम टाकून घेऊया। डबल डेकर कलाकंद आपलं तयार झालेला आहे। रूम टेम्परेचरला येईपर्यंत आपण ते असंच ठेवणार आहोत। रूम टेम्परेचरला आल्यानंतर एक तासासाठी फ्रीज मध्ये ठेवणार आहोत। आपला डबल डेकर कलाकंद रूम टेम्परेचरला आलेला आहे। तर आता आपण त्यावर झाकण ठेवून ते एक तासासाठी फ्रीज मध्ये ठेवून घेऊ। एक तासानंतर कलाकंद आपण फ्रीजच्या बाहेर काढलेला आहे। ते आता सेट झालेला आहे। त्याला आता आपण कट करून घेऊया। तर अशा प्रकारे तयार झालेले आहे आपले राखी पौर्णिमा स्पेशल डबल डेकर कलाकंद। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।